अँजिओग्राफी आणि MPI ह्या दोन्ही तपासण्यांमध्ये नेमका काय फरक आहे? एक सरळ साधी गोष्ट सांगतो, एंजिओग्राफी म्हणजे तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीचं चित्रीकरण, तुमच्या रक्तवाहिन्यांची स्थिती काय. आपण एका व्हिडिओतून हे पटकन बघून घेऊ की एंजिओग्राफीमध्ये काय दिसतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की रक्तवाहिनी, हृदयाच्या रक्तवाहिन्यांची टेस्ट केली जाते आणि रक्तवाहिन्या आपल्याला अशा प्रकारे या चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसत आहेत. या चित्रामध्ये इथे आपल्याला ब्लॉकेजेस सुद्धा दिसत आहेत. या चित्रकरणावरून मला फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे ब्लॉकेजेस आहेत का हे कळत असतं. बरोबर. रक्त पुरवठा हृदयाचा किती होतोय ते कळत नाही. मग ते कसं कळतं, तर ते कळण्यासाठी एक वेगळी तपासणी आहे ज्याचं नाव आहे MPI. आपण पाहू शकतो की ती MPI म्हणजे काय असते. साधारणपणे अशा प्रकारे ही MPI टेस्ट केली जाते जी आपण आता या चित्रात पाहतोय. एक गॅमा कॅमेरा असतो आणि स्ट्रेस टेस्ट वरती पेशंटला पळवलं जातं. दोन वेळा ही तपासणी केली जाते. पळवायच्या आधी हृदयाच्या मांसपेशींमध्ये किती ते औषध पोहोचतंय हे औषध तपासलं जातं आणि पळवल्यानंतर रक्तपुरवठा हृदयाचा किती आहे हे परत ते औषध किती पोहोचलंय त्याच्यावरून तपासलं जातं. अशा पद्धतीने ही टेस्ट केली जाते. पहिल्यांदा ट्रेडमिल करायचं, ट्रेडमिलच्या आधी आणि ट्रेडमिलच्या नंतर. आणि त्याच्यानंतर आपल्याला हृदयाच्या मांसपेशींमध्ये किती रक्त पोहोचलंय रेस्टिंगला आणि धावल्यानंतर याचं कम्पॅरिझन मिळतं. म्हणजे रेस्टला असताना किती रक्त पुरवठा मिळतोय आणि पळल्यानंतर. आता आपण या चित्रात जे पाहतोय की तो जो सोनेरी रंगाचा गोल आहे ते काय आहे, तर ते रक्त सगळीकडे पोहोचलंय हे दाखवतंय. खाली पण बघू शकता, इथेही बघू शकता, वेगवेगळ्या अँगलनी हृदयाच्या मांसपेशींकडे तपासलं जातं आणि मग शेवटी कम्पेअर करून दाखवलं जातं की हृदयाचा रक्त पुरवठा एक्झॅक्टली किती आहे. त्यामुळे एंजिओग्राफी ही रक्तवाहिनीचं चित्रीकरण आहे. MPI ही हृदयाच्या मांसपेशींमध्ये किती रक्त पोहोचतंय याची तपासणी. माधोबाग ब्लॉकेजेसच्या पेशंटची ट्रीटमेंट करण्याच्या आधी पहिल्यांदा MPI टेस्ट करून घेतं आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा MPI टेस्ट करून घेतं, जेणेकरून हृदयाच्या रक्तपुरवठ्यामध्ये झालेली सुधारणा आम्हाला स्पष्ट रूपाने त्या पेशंटला दाखवता येईल.